नमस्कार, महाराष्ट्र ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांत स्वागत आहे। आणि आपण आज आपल्या शहरातील काही घडामोडी पाहू की नांदेड शहरातील घटना आहे। घटना अशी आहे की महारा आणि मांगांनी मेडिकल व्यवसाय हा करू नये, हा व्यवसाय हा सुवर्ण लोकांसाठी आहे, हा व्यवसाय बंद कर अन्यथा जीव मारेल। आणि महारा मांगाचे व्यवसाय ठराविक आहेत, तेच त्यांनी व्यवसाय करावे, अन्यथा आम्ही यांना जगू देणार नाही, त्यांना जीव मारण्याशिवाय आम्ही सोडणार नाही, असे वारंवार धमक्या देऊन देखील नांदेड येथील जातीगुंडाचे आत्मविश्वास आकाशाला पोहोचलेलं या घटनेनुसार आपण पाहू शकता। यामध्ये धमकी देणारा व्यक्ती विनायक सुभाष भाले आणि त्याचा भाऊ विजय सुभाष भाले आणि त्यांचे इतर चार गुंड मित्र यांच्यासह गोकुळनगर मच्छी मार्केट या ठिकाणी पवन रमेश गिराडे यांना जीव मारण्याचा प्रयत्न केला आणि तिथून ते लंपा झाले आणि वारंवार फोन करून धमक्या पण देत आहे असं गिराडे यांचं म्हणणं आहे। यानंतर ते पोलीस स्टेशन पोलीस अधीक्षक या ठिकाणी भेटायला गेले असता अधीक्षक साहेबांनी त्यांना यावर कारवाई करण्याचे आदेश संबंधित पोलीस स्टेशनला दिले असताना संबंधित पोलीस स्टेशनने यावर कोणतीच कारवाई केली नाही, हे आपण पुढील सविस्तर आपण बातमी पाहू। मागील बऱ्याच वर्षापासून माझा मेडिकलचा आणि मेडिकल डिव्हाइसेसचा हा व्यवसाय आहे। मी 18 वर्षापासून व्यवसाय करतोय हा, तर मागील 2-3 वर्षापासून एक माझा समव्यवसायिक आहे विनायक भाले व सुभाष भाले, विनायक एजन्सी गोकुळनगर विष्णुनगर नांदेड येथे। हा मला गेल्या बऱ्याच वर्षापासून मानसिक त्रास देतोय, मारण्याच्या धमक्या देतोय। मागे 2017 तो माझ्या दुकानात येऊनसुद्धा मला महारमांगाच्या दुकान बंद केला नाहीस का, तुला सांगितलं होतं तुमची अवकाश नाही आहे, आम्ही आमच्यासारख्या सुवर्णानेच हे दुकान चालवावे आणि तू आतापर्यंत बंद केला नाहीस का, म्हणून वारंवार धमक्या देतोय। त्याच्या विरोधात मी नेहमी पोलीस प्रशासनामध्ये SP ऑफिसमध्ये कंप्लेंट्स केल्या, अर्जावरती तक्रार अर्जावरती माझी कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये कारवाई झाली नाही। तर तो पुन्हा मला 30/9/2020 तो त्यांनी मला गोकुळनगर मच्छी मार्केटजवळ सुलभ शौचालयाच्या समोर 6 जणांना मिळून त्यांनी मला घेरले। समोर एक सरदारजी सारखा दिसत होता, 2-व्हीलर त्याच्याकडे बुलेट होती आणि यांनी विनायक भाले सुभाष भाले उजवीकडून माझी गच्ची धरली त्यांनी आणि गच्ची धरून मला म्हणले की तुला अगोदर पण सांगितलं होतं की आमच्या विरोधात बार बार तू पोलिसांमध्ये तक्रार देतोय आणि बाळू जाधवच्या नोटिसच्या उत्तरेमध्ये आमचं नाव टाकून आमची भांडणं लावण्याचा प्रयत्न करतोय, तुला वारंवार सांगून सुद्धा तुमच्या महारमांगांना 10 वेळेस सांगितले की तुम्ही आपल्या अवकाधीत राहा आणि आमच्यासारख्या सुवर्ण वराचंच काम आहे हे डॉक्टर लाईनचं काम करणं, तर तुम्ही तुला वारंवार सांगून सुद्धा तू हे बंद करत नाही आहेस, हां याच्या नंतर जर तू केलास तर तुला मी जिवंत ठेवणार नाही आहे आणि आतापर्यंत सुद्धा मला फॉलोअप चालू आहे, माझे पाठलाग करतच आहेत हे लोक, तर माझ्या जीवाला खूप धोका आहे, माझ्या फॅमिलीला सुद्धा धोका आहे। बरं, तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली का? पोलीस स्टेशनला वारंवार तक्रार दिलेली आहे। केव्हा दिली? या घटनेची 30 तारखेच्या घटनेची मी 1 तारखेला तक्रार दिली आहे, 1 तारखेच्या नंतर पुन्हा 8 तारखेला तक्रार दिली, SP कडे सुद्धा मी कळवले, हे लोक SP सुद्धा ऐकत नाही आहे, टाळाटाळ करताय। बालाजी महाराज सूर्यवंशी राहणार दाभर तालुका दापोर जिल्हा नांदेड। त्या दिवशी 30/9/2020 तर रिमझिम पाऊस पडत होता आणि आम्ही मच्छी मार्केटच्या बाजूला वेल्डिंगचं दुकान आहे तिथं आम्ही थांबलो, रिमझिम पाऊस पडत होता, थांबलो होतो तर ते तिकडून अचानक म्हणजे आपले गिराडे साहेब तिथून निघाले मच्छी त्यामुळे ते सुविधा म्हणजे शौचालयामधून। कुठं आहे शौचालय? कुठं आहे शौचालय? तिथंच आहे, मच्छी मार्केटला भिडूनच आहे। हे कुठं आहे मच्छी मार्केट? मच्छी मार्केट आहे गोकुळनगर मध्ये। हा मग तिथून शनी लगी करून बाहेर निघाले, जा गाडी घेऊन शनी स्कूटी घेऊन बाहेर येऊ लागले
तर उजवीकडे वळली त्यानं गाडी की ते दोघं जण आले समोर गाडी घेऊन गाडीच्या समोर गाडी उभी केली त्यानं ते दुसऱ्या दोन गाड्या आल्या सोबतच दोन गाड्या येऊन त्यानं त्यानं त्याला आधी घेराव घेतला त्याला घेराव घेऊन त्यानी मागून त्यानी त्या एका व्यक्तीनं त्याची गच्ची धरली पाठीमागून आणि म्हणले की दुकान का बंद करत नाहीस मारा मांगाने हे व्यवहार व्यवसाय करायची काही आवश्यकता नाही आम्हीच हे व्यवसाय केला पाहिजे मग तुम्ही तिथं काय जेव्हा मारण होत होते तर तुम्ही काय काय सोडवले का तुम्ही आम्ही गेलो जवळ नंतर तिथून शेणी आणि मग म्हटलं काय झालं तर बिराडे साहेब म्हणले हे विनायक भाले आहेत म्हणले त्यांचे भाऊ विजय भाले आहेत तर ते हे म्हणजे त्रास द्यायले म्हणजे अडून शेणी मारायले निघून गेल्यानंतर आम्ही बिराडे साहेबाला सांगितलं बा तुम्ही पोलीस स्टेशनला जा आणि कंप्लेंट करा वाटल्यास